नेरपासून अवघ्या 5 किलोमीटर अंतरावर असलेल्या रत्नापूर ते चिचगाव येथील पांदन रस्त्यासाठी रत्नापूर येथील शेतकऱ्यांनी तहसीलदार व यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनाद्वारे त्यांनी असे कळवले की रत्नापूर येथील शेतकऱ्यांची शेती ही रत्नापूर ते चिचगाव रस्त्यावर पांदन रस्त्याला लागून असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना त्या पाण्यातून येणे जाणे करावे लागत असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे आपल्या आमदार निधीतून एवढा रस्ता बांधून द्या, परंतु अजूनही तो पांदन रस्ता तसाच असल्यामुळे आजही अनेक महिलांना त्या पाण्यातून जावे लागत आहे. काही महिन्यांपासून सतत होत असलेल्या अतिवृष्टी पावसामुळे पांदन रस्त्यावरून पाणी वाहत आहे. या पाण्यातून गाडी बैलासह पुढील मार्ग काढावा लागतो. तहसील कार्यालयाने या पांदन रस्त्याचे सर्वे करून हा प्रस्ताव जिल्हा परिषद व त्या संबंधित सर्वांनाच पाठवल्यानंतरही अद्यापही कोणतीही कारवाई झाली नाही. हा रस्ता त्वरित न झाल्यास गावातील सर्वच महिला रस्त्यावर येतील व शेतकऱ्यांच्या तर्फे आंदोलनाचाही इशारा देण्यात आला आहे असे निवेदनात कळविले. त्यांना बैलगाडी घेऊन त्रास होते, गावातून पूर जातो त्यांचा पण त्रास होतो, शेतातून आल्यानंतर गावातही गावातल्या पण रस्त्याचा त्रास आहे. सगळ्या लोकांना सगळे निवेदन दिले म्हणते तरी पण पास होत नाही. नवनाथ दरोही, विदर्भ न्यूज, नेर परसोपंत.